नाही, निवडणुका नको रे बाबा, आपलं जे चाललंय ते व्यवस्थित चाललेलं आहे. साहेब, लोकांना तुमच्यामुळे चांगला उमेदवार मिळेल. अरे बरेच पडले तसे नको. अरे देवा, बरोबर आहे त्यांचं. काय बरोबर आहे? नाही तर काय होतं, कुणी बी आता आमिष दाखवतो आणि निवडणूक झाली की पाठ फिरून बी बघत नाही. पण झेपायला तर पाहिजे ना आपल्याला. देवा, अरे गोर गरीब जनतेचे हाल तरी थांबतील ना बाबा. हे बघ देवा, तुला पाहिजे ती मदत आम्ही करायला तयार आहोत. नाही रे, नाही, नको नको नको. आता नाही म्हणू नका साहेब. हो साहेब, मला विचार करायला थोडा वेळ द्या. हो हो साहेब. म्हणविती जनसेवक आणि कुटिलता मनी, जसा काळा नाग जहरी केवडे वनी. विषपेरी सज्जनांच्या सुखी जीवनी, परंतु भलाच जिंके अंतिम क्षणी. सत्यापाठी उभा राहतो नेहमी तो ईश्वर. ही जीवनाची सफल, ही जीवनाची सफल, जीवनाची सफल, ही जीवनाची सफल. अशोक पाटील, नागरे साहेब, मी तुमची ओळख करून देतो. अशोक पाटील हे आपले मावस भाऊ आहे. हे इलेक्शनला आता उभे राहिले, यांना आपल्याला मदत करायची. चालेल ना, काय हरकत आहे. तुमचे मावस भाऊ ते आमचे मावस भाऊ, त्यांना आमच्या पूर्ण गावाचा पाठिंबा देऊ. काही चिंता करू नका. येतो. नमस्कार. नमस्कार. हे घे, सगळ्यांना प्रसाद वाट. मंदिरात जाऊन आलो म्हटलं, निवडणुका जवळ आल्यात, आशीर्वाद घ्यायला हवा ना. लवकरच आपलं स्वप्न साकार होणार. काय काय रे, काय झालं, कप का तुम्ही? देवा देवा, त्या काशीरामनं डाव साधला, आपली माणसं फोडली मित्रा त्यानं. नाही पण तू काळजी करू नकोस, काय बी झालं ना, ही निवडणूक आपण जिंकायची. हा अरे, आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. नाही, कोणाला काही करण्याची गरज नाही. देवा अरब, माझ्या लोकांच्या मी गरजा ओळखू शकलो नाही, म्हणूनच तो त्यांना माझ्यापासून तोडू शकला. अरे, एवढी छोटीशी गोष्ट मी समजू शकलो नाही, तो लोकांच्या गरजा काय मी समजणार. मी निवडणूक लढवणार नाही. पण
देवा देवा अरे ऐक जरा काशीराम, शेवटी तुम्ही तुमची लायकी दाखवलीतच. निवडणुकीमध्ये काही मदत हवी आहे का? नाही, तेच सांगायला आलोय. मी उद्याची निवडणूक लढवत नाहीये. अरे लढण्याआधीच हार पत्करलीस. मला तर तुला हारताना बघून लई आनंद झाला असता रे. नाही ते होऊ दे, पण मी तुम्हाला सावध करायला आलो. यापुढे तुम्ही नेता म्हणून मिरवलं तरी तुमचा कोणताही गुन्हा माफ केला जाणार नाही. तुम्ही किंवा तुमची ही माणसं यांनी कोणी कुठल्याही गरिबाला छळलं तर तुमच्या समोर हा देवीदास उभा असेल तुम्हाला शिक्षेपर्यंत पोहोचवायला. दिवास्वप्न बघणं बंद कर देवीदास. कोण जिंकणार कोण हरणार हे आता काळच ठरवेल. ठरलं.